नमस्कार फ्रेंड्स, सिक्रेट सेफ नंदिनी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला मी बेसन चिला दाखवणार आहे, किंवा बेसन डोसा म्हणा तुम्ही, जे म्हणा म्हणजे आपल्या आवडीनुसार नाव द्या. मी एक मिक्सरचं भांडं घेतले, त्याच्यात एक मोठी वाटी बेसन आणि एक मीडियम वाटी पोहे घेतले भिजवलेले, एक छोटी वाटी रवा घेतला आहे, एक मिरची घेतली, अद्रक घेतले 1/2 इंच, एक चमचा मीठ, 1/2 चमचा हळद आणि 2-4 चमचे 2-4 चमचे 1/2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आणि मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे ते पाणी घालून. मिक्सरमधून बारीक केल्यानंतर अशी पेस्ट करून घेतली, ते एका बाऊलमध्ये काढून घेते. ते व्यवस्थित हलवून घेतली मिक्सरमधनं काढलेली पेस्ट आणि एक थोडं बटर टाकून घेतले थोडंसं मी तव्यावरती, 1-2 चमचे टाकून व्यवस्थित डोश्यासारखं केलेलं आहे. मी सगळीकडून पसरवून घेतले, मीडियम आकाराचंच केले कारण जास्त जाड नाही, जाडही नाही, जास्त पातळ नाही केलं. पातळ केलं तर ते चिकटल खाली, म्हणून पातळ नाही केलं. तर हे बघा 2 मिनटं झाकून ठेवू आपण त्यांना, म्हणजे वाफ भरून देऊ 2 मिनटं, शिजल म्हणजे बेसन. आणि बघा झाकण काढल्यानंतर हे बघा असा कलर येतो 2 मिनटानंतर. थोडंसं टोमॅटो केचप लावून घेते सगळीकडून. टोमॅटो केचप सगळीकडून लागला ना तर टेस्ट आणखी छान येते. म्हणजे बारीक कापलेला कांदा टाकला मी त्याच्यावरती, बारीक कापलेला कांदा टाकल्यानंतर ढोबळी मिरची टाकली थोडीशी, थोडंसं बटाटा टाकलेला आहे. आपल्या चवीनुसार भाज्या, आवडीनुसार भाज्या टाका. थोडंसं मीठ टाकते, थोडासा चाट मसाला, थोडंसं चिली फ्लेक्स टाकून घेतले वरतून. जेव्हा थोडं एक क्यूब अख्खा 1 क्यूब मिरचीचं किसून घातलेलं आहे. चीज मेल्ट होऊस तोपर्यंत आपण त्याला गरम करून घेऊ. आणि नंतर फोल्ड करायला लागले, बघा चीज मेल्ट झालेलं आहे माझं चांगलं, तर मी फोल्ड करायला लागले. बघा व्यवस्थित फोल्ड करून घेऊ. पोहे टाकले आहे ना, त्याच्याने तिथे जरा जास्त कडक झालेलं आहे, व्यवस्थित झाले. फक्त बेसन पिठाचं म्हटलं तर व्यवस्थित होत नाही, म्हणून पोहे टाकले, थोडासा रवा टाकला, त्याने कुरकुरीतपणा येतो, म्हणून बेसन पिठात ते दोन्ही मिक्स करायचं. तुम्ही फक्त बेसन पिठाचं पण बनवू शकता. हे बघा झालेलं आहे माझं, बाजूला काढून घेते आणि मधून काप देते, म्हणजे 2 भाग होतील त्याचे. खूप छान दिसतो, दिसायला पण आणि खायला पण खूप भारी लागतो. बेसन चिला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.